नमस्कार, आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांना मोठा धक्का बसणार, 3 आमदार देणार सोडचिठ्ठी। चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे। अजित पवार यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी सोबत बंडखोरी केली आणि भाजपा सोबत हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले। अनेक आमदारांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवार यांना मोठा धक्का बसला। आता पुन्हा एकदा शरद पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी एक मोठा दावा केलाय। त्यांच्या दाव्यामुळे शरद पवार गटात खळबळ उडाली आहे। ते म्हणाले, शरद पवार गटातील आणखीन 3 आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच आमच्या गटामध्ये समाविष्ट होतील असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। त्यामुळं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। आता शरद पवारांची साथ सोडणारे ते 3 आमदार कोण असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। सध्या आमच्याकडे 45 आमदार असून 3 आमदार वाढून 48 होणार आहे असं धर्मराव बाबा आत्राम यांनी यावेळी म्हटलंय।